हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे तुरीच्या डाळीची खिचडी। खिचडी बनवण्यासाठी येथे मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, तसेच एक मोठी वाटी तांदूळ घेतलेला आहे। सुरुवातीला हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। सुरुवातीला हे तांदूळ मी कुकरमध्ये टाकून घेते आणि डाळसुद्धा टाकून घेते। दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते। हे तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। यामध्ये मी पाणी टाकून घेते। नंतर यामध्ये एक छोटा चमच हळदी पावडर, एक चम्मच मीठ, एक चम्मच तेल टाकून घेते। नंतर कुकरचे झाकण लावून, कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे। या कुकरच्या तीन शिट्या होऊ द्यायच्या। कुकरच्या तीन शिट्या झालेल्या आहे आणि मी गॅस बंद करून घेतलेला आहे। अशा प्रकारे छान खिचडी तयार झालेली आहे। अशी ही छान तुरीच्या डाळीची खिचडी तयार झालेली आहे। ही खिचडी खायला खूप टेस्टी लागते। अशी ही तुरीच्या डाळीची खिचडी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।